नमस्कार, पद्मजाज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण तयार करणार आहोत दामट्याचे लाडू किंवा बेसनपुरीचे लाडू. तर लाडू कसे बनवायचे, तेही एवढे सुंदर लाडू कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण बेसनपुरीचे किंवा दामट्याचे लाडू तयार करतोय. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, दोन वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही एक वाटी घरामधली घेऊन त्यानं सगळे मेजरमेंट्स घेतले तरी चालतील. तर मी या ठिकाणी ह्या आकाराची वाटी घेतलेली आहे. तर ह्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत. जर वजनी प्रमाणामध्ये सांगायचं झालं तर 250 ग्रॅम बेसन पीठ आहे. दोन वाटी बेसन पीठ घेतलं असेल तर एक वाटी साखर घ्यायची. वजनी प्रमाणामध्ये बघितलं तर साखरेचं आणि बेसन पीठाचं जे प्रमाण आहे हे एकसारखंच होतं. म्हणजे 250 ग्रॅम त्या ठिकाणी बेसन पीठ असेल तर 250 ग्रॅम साखर घ्यायची. साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 कप पाणी, किंवा ज्या वाटीच्या सहाय्याने आपण मोजून घेतलेलं आहे तर 1/2 वाटी आपण पाणी घेणार आहोत. बेसन पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी, हे पण 1/2 कप पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ आपल्याला लागणार आहे. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्यायचेत, नाही घेतले तरी चालतील. थोडासा मी खायचा रंग या ठिकाणी वापरणार आहे. खायचा रंग वापरणं बिलकुल ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचं नसेल तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, परंतु मी या ठिकाणी थोडासा केशरी रंग वापरणार आहे. सुरुवातीला आपण हे बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. मिठामुळं गोड पदार्थाला जी टेस्ट आहे ही टेस्ट बॅलन्स व्हायला मदत होते. त्यासाठी थोडंसंच मीठ घाला, जास्त घालू नका. आणि आपल्याला हे घट्टसर भिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडं थोडं पाणी घालत या ठिकाणी याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ गोळा करायचा नाही, तर या ठिकाणी थोडासा घट्टसर गोळा हा बनवायचा आहे. तर या पद्धतीनं मी हे बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर घट्टसर असा याचा गोळा तयार केलेला आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर ह्यासाठी मला 150 मिली पाणी लागलेलं आहे, 1/2 कप. आणि वर 1-2-3 चमचे पाणी मी वापरलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं या ठिकाणी बेसन पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं आपण 1 चमचावर याला वरण तेल लावूया. आणि यावरती ओलं कापड ठेवायचं आहे, त्याच्यामुळे वरचा जो सरफेस आहे हा कडक होत नाही आणि व्यवस्थित हे पीठ आपलं भिजलं जातं. तर 15 मिनिटं आता हे रेस्ट करून घेऊया. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपण तूप घालतोय. आपण हे ज्या दामट्या आहेत किंवा पुऱ्या आहेत या तूपामध्ये तळून घेणार आहोत. तर साजूक तूप मी या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्ही तेलाचा किंवा वनस्पती तुपाचा वापर पण करू शकता. 15 ते 20 मिनिटं मी हे पीठ असं रेस्ट करून घेतलेलं आहे. आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण थोडंसं तुपाचा हात घेऊन छोटे छोटे जे गोळे तयार करून घ्यायचेत. जास्त पण मोठे नाही करायचे पुऱ्या, ह्या लहान लहान आकारात. तर एवढ्या आकाराच्या पुऱ्या आपण करणार आहोत. तर एवढे गोळे आता तयार करून घेऊया. सर्व गोळे मी करून घेतलेले आहेत. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया. सुरुवातीला पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे. तुपावरती आपण ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत. एक गोळा घ्यायचा, जास्त पण पातळ नाही लाटायचे. ह्या पुऱ्या थोड्याशा मध्यमच ठेवायचे, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. तर या पद्धतीनं या पुऱ्या आपण आता अशा लाटून घेणार आहोत. त्याचा जो थिकनेस आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस असावा. तर या पद्धतीनं आता पुऱ्या आपण लाटून घेऊयात. तर पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर तूप आपलं गरम झालंय का चेक करूया. थोडंसं पीठ याच्यामध्ये घालायचं. तर बघू शकता तुम्ही ते पटकन असं वर येतंय, म्हणजे तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण पुऱ्या तळायला सुरुवात करूया. वरुणेच्या वरती असं तेल घालत राहायचंय.
दोन्ही साईड ना व्यवस्थित ह्या पुऱ्या आपल्याला भाजून घ्यायच्यात, कच्च्या ठेवायच्या नाहीत. थोडासा असा ब्राऊन कलर यायला पाहिजे, तर ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीनं असा इतका ब्राऊन कलर याला आला की आपण ही पुरी काढून घेऊया. पुऱ्या तळताना गॅसची जी फ्लेम आहे ही मीडियम ठेवायची आहे, एकदम हाय फ्लेमवरती तळू नका, नाहीतर फक्त वरून रंग येतो पुऱ्यांना, पण आतमध्ये पुऱ्या ह्या कच्च्या राहतात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच आपण हे पुऱ्या तळून घेणार आहोत. आता सर्व पुऱ्या माझ्या तळून होत आलेल्या आहेत. ही शेवटची पुरी आहे, तुम्ही बघू शकता जेवढं आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे तर अगदी थोडं तूप ह्या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे, जास्त तूप लागत नाही ह्या रेसिपीसाठी. सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या थंड झाल्यानंतर ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे तयार करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला हे चुरून घ्यायचं आहे, तर त्यासाठी असे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून आपण हे रवाळ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत. ह्या पद्धतीनं ह्याचे तुकडे करायचे. या पद्धतीनं आपल्याला हे रवाळ असं कुटून घ्याय बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही ह्याचं टेक्स्चर, जास्त एकदम बारीक करायचं नाही, असं रवाळ राहिलं पाहिजे. सर्व पुऱ्या मी मिक्सरवरती या पद्धतीनं फिरवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता पाक तयार करून घेऊया. त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये साखर घालूया आणि ह्यामध्ये हे जे अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी याच्यामध्ये मी घालते. साखर भिजेल इतपत असं ॲक्च्युली याच्यामध्ये आपण पाणी वापरतोय. तर गॅस आता मीडियम आहे, व्यवस्थित साखर विरघळून आपल्याला ह्याचा एक तारी पाक करायचा आहे. पाकाला उकळी आलेली आहे, आता गॅस एकदम कमी करायचा आहे. मी उकळी आल्यानंतर थोड्या थोड्या वेळानं पाक आपण चेक करणार आहोत, कारण उकळी आली म्हणजे ह्याच्यातली साखर जी आहे ही पूर्ण विरघळलेली असते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही हलकीशी अशी तार येते. तर इतपतच आपल्याला पाक करायचा आहे, जास्त पण हा पाक आपण पुढे जाऊ द्यायचा नाही. तर गॅस बंद करते मी. अजून एकदा आपण चेक करूया, गॅस बंद केलेला आहे. या चमच्याला सुद्धा तुम्ही बघू शकता तार अशी ओढल्यासारखी होते. शेवटचा जो थेंब आहे एकदम असा वेळानं पडतो. पाक आपला झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड घालूया आणि जो रंग आपण मगाशी घेतलेला होता तर तो रंग मी याच्यामध्ये घालते. रंग घालणं बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, पण रंग घातल्यामुळं लाडूला कलर खूप छान येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडासा रंग घालते. पीठ आपण आता पाकामध्ये घालून घेऊयात. हे पीठ मी 50 ml तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित एक 15 मिनटं स्लो गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं भाजून घेतल्यामुळं लाडू हे खूप चविष्ट होतात. तर हा पार्ट माझा शूट करायचा राहून गेला. आवडीनुसार ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, त्यासाठी झाकून ठेवायचं एक तासासाठी. एक तास झालेला आहे तर मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे. तर ह्याच्यात आपण लाडू वळून घेऊयात.
ला डेकोरेशन साठी या पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स लावून घेतले, छान दिसतं. त्या पद्धतीनं तसेच आपण हे लाडू तयार करून घेऊया. एक किलो साठीचं जे मेजरमेंट आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही चेक करू शकता. सर्व लाडू या ठिकाणी करून तयार आहे. लाडू करून 2 ते 3 तास मी ठेवले होते. आता आपण ह्याचं टेक्स्चर चेक करूया. थोडंसं मी तुम्हाला हे कट करून दाखवते की किती सॉफ्ट आपला लाडू तयार झालेला आहे. तर बघू शकता आतून याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. मेजरमेंट व्यवस्थित फॉलो केले तर तुमचेही लाडू अशा पद्धतीनं होतील. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे ज्यावेळेला लेटेस्ट व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत रहा पद्मजाज रेसिपी मराठी.